हाय फ्रेंड, वेलकम टू माय चैनल इजी कुकिंग। आज आपण करणार आहोत स्पॉन्जी एकदम व्हाईट शुभ्र अशी इडली। चला तर मग बघूया याची रेसिपी। हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इजी कुकिंग। आज आपण करणार आहोत स्पॉन्जी एकदम मस्त व्हाईट शुभ्र अशी इडली। त्यासाठी लागणारं साहित्य बघा। आपण या वाटीने साधारण एक वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे। इला आपण स्वच्छ धुणार आणि रात्रभर भिजत टाक ठेवणार। हे झालं एक। आता दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला आता आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। ते पण या वाटीने, म्हणजे ही उडदाची डाळ या वाटीने मी एक वाटी घेतली, तर तांदूळ मी तीन वाट्या घेणार, 3 to 1 हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं। म्हणजे आपली इडली एकदम छान होते, एकदम स्पॉन्जी होते आणि एकदम मस्त होते। तर ही आपली उडदाची डाळ आहे, ही एक वाटी आहे आणि त्याच वाटीने ही मी तांदूळ घेतलेले आहेत, हे 3 वाटी आहेत। म्हणजे 3 to 1 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि रात्रभर भिजत ठेवू। आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता याला रात्रभर आपण भिजत ठेवणार। आपली डाळ पण धुवून झालेली आहे, उडदाची डाळ, आणि ती पण आपण रात्रभर भिजत ठेवणार। आता अजून यामध्ये एक सिक्रेट म्हणजे 1/2 टीस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत मी, आणि हे मेथी दाणे आपण उडदाच्या डाळीसोबत टाकायचे, जेणेकरून लवकर फर्मेंटेशन होतं। रेनी सीझनमध्ये किंवा विंटरमध्ये लवकर फर्मेंटेशन होत नाही, म्हणून तेव्हा आपण म्हणजे मेथी दाणे घातले की लवकर फर्मेंट होते। आता आपण हे रात्रभर असंच भिजत ठेवू आणि सकाळी त्याला चांगलं मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। आता आपलं इडलीचं बॅटर रेडी आहे। ही उडदाची डाळ आहे, काल आपण भिजत टाकली आणि आज सकाळी त्याला छान ग्राइंड केली मिक्सरमधून। आणि आता आपण एक मोठ्या पातेल्यामध्ये ते काढून घेणार। आता हे तांदूळ जे आपण भिजत टाकले होते हे त्याचं बॅटर आहे। आता आपण दोन्ही एकत्र मिक्स करणार। ज्यामध्ये उडदाचं बॅटर टाकलेलं त्याच तांदळामध्ये त्याच्यात पण तांदळाचं पण बॅटर टाकणार। नाऊ वी आर गोइंग टू मिक्स इट, गिव अ गुड मिक्स टू इट। आता बघा किती छान झालंय आणि कन्सिस्टन्सी अशी हवी, बघा एकदम फ्री फ्लोईंग असं हवं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आता हे जे बॅटर आहे इडलीचं जे रेडी झालेलं आहे त्याला आपण थोडा वेळ अजून 4 to 5 तास ठेवणार आणि मग इडल्या करायला घेणार। आता जे आपल्या उडदाच्या डाळीला भिजत टाकल्याचं जे पाणी होतं ते आपण थोडं थोडं ऍड करू, म्हणजे लवकर फर्मेंट होणार ते, कारण उडदाच्या डाळीचं जे पाणी आहे ते फर्मेंटेशनसाठी खूप चांगलं वर्क करतं। सो वी आर गोइंग टू मिक्स इट। ओके, आता बघा याची कन्सिस्टन्सी कशी आहे। आता याला आपण 4 to 5 तास असंच ठेवणार आणि मग इडली करायला घेणार। हा, आता आपलं सर्व इडलीच भरून झालेली आहे। आपण कुकरला सगळ्या प्लेट्स ठेवलेल्या इडलीच्या आणि आपण आता याला गॅसवर 20 मिनिट्ससाठी छान बेक होऊ देऊ।
मग आपण 20 मिनिट्स नंतर इडलीचा कुकर गॅसवरून काढून घेऊ. आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे इडलीचं कुकर, आता जवळजवळ याला 20 मिनिट्स स्टीम होऊ देऊ आणि 20 मिनिट्स नंतर मीडियम फ्लेमवर ठेवायचं आणि 20 मिनिट्स नंतर आपण काढून घेऊया. आता आपले 20 मिनिट्स झालेले आहे, आपण चेक करून बघूया की आपली इडली रेडी आहे की नाही. आधी मी एक नाईफ घेते, एक चाकू घेऊन त्यामध्ये इन्सर्ट करून बघायचा, याला लागला नाही म्हणजे आपली इडली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि थोडं थंड झाल्यावर इडली काढून घेऊ. आता हे इडली पात्र थंड झालंय, आपण असं इडली काढून घेऊ. वा बघा किती मस्त झालेली आहे, एकदम व्हाईट कलर आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहे. या प्रकारे आपण सगळ्याच इडल्या काढून घेऊ. कडे कडेने काढायची. म्हणजे एकदम छान निघून येते. बघा कशी छान झालेली आहे, एकदम मस्त फुगलेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे. आणि ही तांदूळ आणि उडीद डाळची इडली, म्हणजे इडलीचा रवा न वापरता किंवा साधा रवा न वापरता केलेली इडली आहे, जी टिपिकल म्हणजे पारंपरिक साऊथ इंडियन लोक जशी करतात तशी. या प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेणार. आता आपण यातली एक ब्रेक करून बघूया. बघा कशी छान जाळी उमटलेली आहे, एकदम मस्त झालेली आहे, एकदम स्पॉन्जी अशी छान मस्त झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या इडलीची जी रेसिपी आहे ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा.